18व्या लोकसभेच्या इलेक्शनची सुरुवात झाली आहे. ते 7 टप्प्यात होत आहे. वास्तविक ते कमी टप्पे असायला पाहिजे. माझी एक नागरिक म्हणून माझी सर्वांना विनंती आहे, सिनियर सिटीजन म्हणून, की मोठ्या संख्येने मतदान करावं आणि आपल्या पसंतीच्या उमेदवाराला मत द्यावं. आणि शक्यतो मतदान करताना माझी अशी विनंती असेल मतदारांना की प्रत्येक राजकीय पक्ष आपले मॅनिफेस्टो वचननामे वगैरे प्रसिद्ध करतो, त्याचंही मंत्र्यांनी बारकाईने पाहिलं पाहिजे आणि देशाच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वांना बरोबर घेऊन जाणारा कोणता पक्ष सत्तेवर हवा, त्यासाठी कोणता खासदार निवडून द्यावा, याचा प्रत्येक नागरिकाने जाणीवपूर्वक विचार केला पाहिजे. खेद असा वाटतो की या इलेक्शनच्या रणधुमाळीमध्ये वचननामा किंवा आपलं मॅनिफेस्टोवर क्वचितच चर्चा होते. अनेकदा असं लक्षात येतं आपल्या की स्थानिक प्रश्न असतील किंवा व्यक्तिगत खेळदेव असतील, त्याची चर्चा कार्यकर्ते व कधी कधी उमेदवार पण करतो. वास्तविक पाहता संसद हे सर्वोच्च सभागृह आहे, ते कायदेमंडळ आहे, देश हिताचे काय त्या ठिकाणी होतात, तेव्हा खासदाराने सजग राहून देशाच्या आणि पर्यायाने आपल्या मतदारसंघाच्या विकासाची कामं कशी होतील यासाठी लक्ष दिलं पाहिजे. देशाचा जर आपण विचार केला तर सर्वात पहिलं म्हणजे एक आंतरराष्ट्रीय धोरण, हे फार महत्त्वाचं असतं, कारण आंतरराष्ट्रीय धोरणाचा परिणाम भारतावर खूप मोठा होतो. सध्या जगात युद्ध इस्रायल, इराण, हमास, रशिया, युगोस्लाविया असे युद्ध चालले आहेत. आर्थिक मंदीसुद्धा येण्याची शक्यता व्यक्त केली गेली. याचा भारतावर सर्वात जास्त परिणाम होतो. याचं कारण भारताची लोकसंख्या जगात सर्वात जास्त आहे आणि कोणत्याही मोठ्या जागतिक घटनेचा पहिला बळी ठरतो भारत. त्या दृष्टिकोनातनं आपला जो कोणी उमेदवार असेल, कसरच देशातील उमेदवार खासदार असतील, त्यांनी आंतरराष्ट्रीय परिषदेत त्यांचा थोडाफार अभ्यास असला पाहिजे आणि त्यासाठी त्यांनी पार्लमेंटमध्ये योग्य ते प्रश्न उपस्थित केले पाहिजे आणि योग्य ते धोरणं केंद्र शासनाने अवलंबावे त्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. त्यासाठी तो उमेदवार हा त्या पद्धतीने विचार करणारा असला पाहिजे. दुसरा प्रश्न आहे की अंतर्गत सुरक्षिततेचा. सुदैवाने गेल्या 18 वर्षामध्ये बॉम्बस्फोट वगैरे हे घटना कमी झाल्यात. 370 कलम रद्द झालं, त्यानंतरही घटना ज्या लोकांनी भीती वाटली होती तसं काही झालं नाही. हे जरी खरं असलं तरी भविष्यातसुद्धा आपल्याला खंबीर असं नेतृत्व पाहिजे. याचं कारण असं आहे, आपण इंग्रजी म्हणतो पीस इज ए प्री कंडिशन फॉर प्रोग्रेस. शांतता असेल तरच विकास होतो. तेव्हा जनतेने जाणीवपूर्वक असा नेता निवडावा की जो खंबीरपण असेल आणि समाजातल्या सर्व घटकांना, विशेषतः वंचित घटकांना बरोबर घेऊन सर्वांचाच सर्वांगीण विकास करेल अशा पक्षाच्या नेत्याला जो खासदार मदत करेल यासाठी लोकांनी प्रयत्न केला पाहिजे. याचबरोबर एक सर्वात मोठा प्रश्न चर्चेला जातो तो म्हणजे बेरोजगारी. खरं म्हणजे महात्मा गांधींच्या रामराज्याप्रमाणे प्रत्येक भारतीयांना रोजगार मिळालाच पाहिजे त्यांची संकल्पना होती. पण आज आपण असं पाहतो की अनेक रिपोर्ट जागतिक की भारतामध्ये बेरोजगारी संख्या दिवसेंदिवस खूप वाढत जात आहे. ही काळजीची गोष्ट आहे. आणि दुसरं एक असं निरीक्षण आहे की भारतातली बेरोजगारी ही शिकलेल्या लोकांमध्ये जास्त आहे. जगात अशी परिस्थिती कुठेच नाही की सुशिक्षित लोक जास्त बेकार. एखाद्या वेळेस अडाणी माणसाला काहीतरी काम मिळतं, मग शिकलेले माणसं लाखो कोटी अनएम्प्लॉईड आहेत. ही फार धोकादायक गोष्ट आहे. यातनं कोणताही स्फोट होऊ शकतो. तर यासाठी रोजगार कसा उपलब्ध होईल त्यासाठी तुम्हाला कंपन्या नेहमी शोधावं लागतील, परदेशी कंपन्या बोलावं लागतील, भारतीय उद्योगाला चालना द्यावी लागेल, इतरही उद्योग निर्माण करायला लागतील, नवीन उद्योग करायला लागतील, नव्या तंत्रज्ञानाचा वापर करून नवे काहीतरी जगात चालणारे उद्योग आपल्याला उभे करता येतील. आणि त्याचबरोबर जर कोणी परदेशात जात असेल तरुण, त्यांना योग्य ट्रेन देऊन, त्यांना संरक्षण देऊन, त्यांनाही त्याचं प्रवृत्त केलं पाहिजे. हे करत असताना एक जाणवतं की शिकलेले लोक बेरोजगार का, त्याचं एक कारण असं आहे. मी जवळ 50 वर्ष उच्च शिक्षणात खर्च केले, 2 कुलगुरू होतो. एक मला जाणवतं की आपली जी शिक्षण पद्धती आहे, जे 50 सालानंतर आपण जे क्रांतिकारक बदल केला पाहिजे ते केले नाही. सुदैवाने आता राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 हे नव्याने आलेलं आहे. ते धोरण तयार होत असताना माझा त्याच्याशी संबंध आला होता, त्यामुळे मी अधिकारवाणीने बोलू शकतो की धोरण तसं चांगलं आहे आणि त्यामुळे रोजगार लोक हे कुशलता येऊन त्यांना रोजगार मिळण्याची शक्यता अधिक आहे. परंतु मला एक वाईट वाटतं की ते राष्ट्रीय शिक्षण धोरण ज्या परिणामकारकपणे आणि ज्या वेगाने इम्प्लिमेंट करायला पाहिजे तसं होत नाही. जो कोणी खासदार निवडून जातील त्यांनी सुद्धा
पार्लमेंटमध्ये अशी मागणी केली पाहिजे की अजूनही पार्लमेंटने राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 संबंधीचा कायदा केला नाही. तो लवकरात लवकर घडून हे धोरण पूर्ण देशामध्ये चांगल्या पद्धतीने कसं इम्प्लिमेंट होईल जेणेकरून बेरोजगारीचा प्रश्न आपला हा कमी होईल ही जबाबदारी मला वाटतं नव्याने निवडून येणाऱ्या खासदारावर असली पाहिजे. सर्वात आणखी कळीचा मुद्दा असा आहे सध्या शेतकरी. आपण अनेक रिपोर्ट पाहतो मीडियामध्ये शेतकरी खूप नाराज आहे आणि ते सत्य आहे. खरं म्हणजे शेती संदर्भात एक दीर्घकालीन आणि कारण शेतकरी सुखी असलंच पाहिजे, शेती ही किफायतशीर झालीच पाहिजे. 70% लोकसंख्या डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली शेतीवर अवलंबून आहे. तर शेती जर किफायतशीर नसेल तर स्वास्थ्य सामाजिक स्वास्थ्य राहणार नाही. यासाठी मला वाटतं की एक दीर्घकालीन असं धोरण असलं पाहिजे आणि ते सहज शक्य आहे तंत्रज्ञानाचा वापर केला तर. उदाहरणार्थ सांगायचं आता कांद्याचा प्रश्न आहे. आपण जर व्यवस्थित नियोजन केलं तर कमीत कमी 20 रुपये आणि जास्तीत जास्त 30 रुपये या दराने तुम्हाला वर्षभर कांद्याचा पुरवठा करता येतो. 20 रुपये शेतकऱ्यालाही परवडेल आणि 30 रुपये ग्राहकालाही परवडेल. पण यासाठी अभ्यासपूर्ण पद्धतीने तात्पुरतं धोरण काहीतरी करायचं, मागणी केली गिराईकांनी म्हणून कमी करायचे, शेतकरी नाराज म्हणून परत वाढवायचे असं न करता दीर्घकालीन धोरण आखलं पाहिजे. याचबरोबर आरोग्याचे प्रश्न आहेत. आयुष्मान भारत वगैरे आपण ऐकतो. मला वाटतं सर्वात महत्वाची गोष्ट अशी की सार्वजनिक आरोग्य व्यवस्था आहे, सिव्हिल हॉस्पिटल असतील, प्राथमिक आरोग्य केंद्र असतील, त्या ठिकाणी तिथलं त्यांचं सबलीकरण करण्याची गरज आहे. तुम्ही इतर खाजगी हॉस्पिटल तुम्ही पैसे देता ते वाईट नाही, काही लोकांना मदत करता, पण प्रथम तुम्ही तुमची सरकारी जी सुविधा येतात त्या एक चांगल्या दर्जाच्या केल्या तर लोकांना सरकारी दवाखान्यात जावं वाटेल असं केलं पाहिजे. सुद्धा तुम्ही तुमची सरकारी जी सुविधा येतात त्या एक चांगल्या दर्जाच्या केल्या तर लोकांना सरकारी दवाखान्यात जावं वाटेल असं केलं पाहिजे. सुदैवाने आता डॉक्टर संख्या वाढते, केंद्र शासन धोरण चांगलं आहे, प्रत्येक जिल्ह्याला एक मेडिकल कॉलेज, तेही लवकर इम्प्लिमेंट केलं पाहिजे. या व्यतिरिक्त सुद्धा महिलांचे प्रश्न असतील, नंतर दुर्बल घटकांचे प्रश्न असतील, अल्पसंख्याकांचे प्रश्न असतील, या सर्वांना बरोबर घेऊन आणि विशेषतः गरीब आणि श्रीमंत दरी कशी कमी होईल यासाठी प्रयत्न करणारा आर्थिक धोरण आखणारा. श्रीमंतांना अडचण आणायचं नाही पण गरिबांना वर कसं नेता येईल असं नियोजन करणारा आणि ते प्रत्यक्षात काटेकोरपणे इम्प्लिमेंट करणारा राष्ट्रीय पक्ष सत्तेवर येण्याची गरजेचं आहे आणि त्यासाठी आपल्याला त्या विचाराचा खासदार मतदारसंघाने निवडून द्यावा अशी माझी मतदारांना कळकळीची विनंती आहे. आता रायता राहिला प्रश्न आपल्या मतदारसंघाचा अहमदनगर दक्षिण. या ठिकाणी अनेक प्रश्न आहेत, शहरं आहेत आपल्याकडे, नंतर गावं आहेत, या सर्व ठिकाणी शासनाच्या केंद्र किंवा राज्य यांच्या अनेक योजना आहेत, त्यांची अंमलबजावणी कशी होईल यासाठी तुम्ही स्थानिक स्वराज्य संस्थेला खासदार या नात्याने मदत केली पाहिजे. अडथळे तर नकोच पण मदत जाणीवपूर्वक केली गेली पाहिजे. त्याचबरोबर उद्योगासाठी अहमदनगर शहर हे मध्यवर्ती येत असं ऐतिहासिक शहर आहे. सभोवतालचे नाशिक, औरंगाबाद, पुणे शहर खूप वाढले, ते नोकरधंदे सुरू झाले. आपल्याकडे तसं झालं नाही तर जो कोणी खासदार होईल त्यांनी जाणीवपूर्वक राज्य पातळीवर आणि देशपातळीवर प्रयत्न केले पाहिजे की नगरमध्ये हायटेक इंडस्ट्रीज कशा येतील. त्यासाठी तुम्हाला वाटगरज असल्यास जसं केंद्र शासनाची योजना आहे की आपल्याला देशात 100 स्मार्ट सिटी नव्याने निर्माण करायच्या, त्यातली एक झाली. कदाचित खासदाराचा असा प्रयत्न पाहिजे, त्यासाठी योग्य लॉबिंग केलं पाहिजे की दुसरी स्मार्ट सिटी अहमदनगरलाच का नको, एक जुळं शहर म्हणून ती उपस्थित उभी करावी, त्या ठिकाणी मॉडर्न उद्योग उभे करावेत, अनेक सुविधा निर्माण कराव्यात आणि त्या वाटल्यास त्या शहराला नाव द्यावं अहिल्यादेवी नगर. आणि आपलं जुनं जे शहर आहे त्याला मर्यादा आहेत सुधारण्याला, ते आहे तसंच अहमदनगर शहर ठेवावं असं मला वाटतं. आणि एक तरुणांबद्दलचा एक प्रश्न आरक्षणाचा आहे, त्याला अनेक पैलू आहेत, अनेक कंगोरे आहेत. तो काय स्टेट फॉरवर्ड प्रश्न असता तर केव्हाच राज्याने किंवा केंद्राने सोडला असता, पण मला वाटतं की काळाच्या ओघामध्ये आपण ज्यावेळेस जातीअंतची भाषा करतो किंवा आंबेडकरांनी 1935 एक पुस्तक लिहिलं अॅनिलेशन ऑफ कास्ट, आपल्याला जातीअंताकडे गेलं पाहिजे आणि हळूहळू टप्प्याटप्प्याने आपण जातीचा निकष न लावता आर्थिक निकषावर कसं आरक्षण देता येईल याचाही प्रयत्न केला पाहिजे. त्यासाठी योग्य असं डिस्कशन चर्चा खासदारांनी पार्लमेंटमध्ये घडून आणली पाहिजे असं माझ्या मते नव्या खासदारकडून आपल्या अपेक्षा असाव्यात.